मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावात दररोज सरासरी पाऊस पडतोय, त्यामुळे धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढू लागलाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात सुमारे 2,00,000 लिटर इतका पाणीसाठा जमा झालाय. हा पाणीसाठा 76 दिवस पुरेल एवढा आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच मुंबईकरांची पाणी कपातीपासून सुटका होणार आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळवणा धरण ओव्हरफ्लो झालंय. यावर्षी धरणात मुबलक पाणीसाठा होता, त्यामुळे पहिल्या पावसातच वाघाडी नदीला पूर येऊन निळवणा धरण ओव्हरफ्लो झालं. धरणाचं हे नयनरम्य दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणार आहे. पावसाळा सुरू होऊन एक महिना लोटला तरीही नंदुरबार जिल्ह्यातील धरणात पाणीसाठा चिंताजनक स्थितीत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पेरण्या योग्य पाऊस पडला असला तरी दमदार पाऊस पडलेला नाही, त्यामुळे 19 धरणात फक्त 25% पाणीसाठा शिल्लक आहे. कल्याण पडघर रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम संथ गतीनं सुरू आहे. वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे वाहनचालक त्रस्त झाले. कल्याण नाशिक महामार्ग काढण्यासाठी हा रस्ता सोयीचा असल्यानं रहदारीचा आहे, त्यामुळे रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी वाहनचालक करत आहे. चंद्रपुरात आरटीओ विभागानं धडक कारवाई सुरू केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती आरटीओनं नाकेबंदी केल्यानं काही कर्मचाऱ्यांनी आपला मार्ग बदलला. तसंच पुढच्या टप्प्यात आता तालुकानिहाय विविध कार्यालयात अचानक तपासणी केली जाणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.